मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर आपलं कम्प्युटर स्लो चालत असेल किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इंटरनेट स्लो चालत असेल तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा। मित्रांनो, जर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि यामध्ये सांगितलेल्या जर सेटिंग आपण आपल्या लॅपटॉप किंवा पीसीमध्ये केला तर निश्चित आपला लॅपटॉप किंवा पीसी हा सुपर फास्ट होईल आणि त्यामध्ये सुपर आणि फास्टपणे इंटरनेट चालू शकेल। तर त्यासाठी नेमके कोणत्या सेटिंग करायचे आहे तर ते बघूया आपण। या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला सेटिंगमध्ये जायचंय। आता सेटिंगमध्ये जात असताना या ठिकाणी जे स्टार्ट मेनू आहे याला क्लिक करून आपण या ठिकाणी बघा, या ठिकाणी सेटिंगचा ऑप्शन आहे किंवा आपल्या कीबोर्ड वरील विंडोज प्लस आय बटन प्रेस करा। विंडोज प्लस आय बटन प्रेस केल्यानंतर सेटिंग, या ठिकाणी सेटिंगचा ऑप्शन ओपन होईल। आता सेटिंगचा ऑप्शन ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे बघा मित्रांनो, या ठिकाणी हे जे प्रायव्हसीचं जे ऑप्शन आहे याला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे। याला ओपन केल्यानंतर या ठिकाणी लेफ्ट साईडला जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये जे बॅकग्राऊंड ॲप आहे याला क्लिक करायचं आहे। याला डबल क्लिक करा। याला डबल क्लिक केल्यानंतर मित्रांनो, हे बॅकग्राऊंड ॲप जे आहे तर आपण ज्यावेळेस आपला लॅपटॉप सुरू असेल किंवा इंटरनेट ज्यावेळेस आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये सुरू असते तर त्यावेळेस बॅकग्राऊंडला बरेचसे ॲप सुरू असतात ज्याचं की आपल्याला काम नसते, परंतु ते ॲप सुरू असल्यामुळे निश्चितच आपला डेटाही कंज्यूम होतो आणि आपल्या लॅपटॉपचा स्पीड कमी होतो, इंटरनेटचा स्पीड कमी होतो। म्हणून आपल्याला हे जे बॅकग्राऊंड ॲप्स आहे ज्याची ज्या ॲपची आपल्याला गरज नाही तर ते डिसेबल करणे अत्यंत गरजेचे आहे। तर बघा, या ठिकाणी करूया आपण जे ॲप्स आपल्याला उपयोगाचे नाही बॅकग्राऊंड मध्ये चालवण्यासाठी तर ते आपण डिसेबल करूया या ठिकाणी। आणि हे डिसेबल केल्यानंतर याचा कोणताही परिणाम आपल्या लॅपटॉपवर किंवा पीसीवर होणार नाही, परंतु आपला इंटरनेटचा स्पीडही वाढेल आणि पीसीचा स्पीडही वाढेल। म्हणून आपण ते ॲप डिसेबल करू। जसं या ठिकाणी आपल्याला हे जे कॅल्क्युलेटर आहे ते बॅकग्राऊंड मध्ये नाही चालवायचं आपल्याला, म्हणून हे ऑफ करूया। याला क्लिक करा म्हणजे ते ऑफ होऊन जाईल। त्यानंतर समोर आहे बघा या ठिकाणी कोर्टाना, याला सुद्धा याची सुद्धा आपल्याला तेवढी गरज पडत नाही म्हणून याला सुद्धा ऑफ करून टाका। त्यानंतर हे फीडबॅक हब, याची सुद्धा गरज नाही आपल्याला बॅकग्राऊंड मध्ये चालवण्याची, म्हणून हे ऍप सुद्धा आपण ऑफ करूया। त्यानंतर या ठिकाणी फिल्म्स अँड टीव्ही आहे, हे ऍप सुद्धा आपण ऑफ करूया। त्यानंतर गेट हेल्प, हे सुद्धा आपण ऑफ करूया। आणि हे ग्रीव म्युझिक, हे ऍप्स आहे याची सुद्धा आपल्याला तेवढी गरज पडत नाही बॅकग्राऊंड मध्ये चालवण्याची, त्याला सुद्धा आपण ऑफ करूया। बघा या ठिकाणी मेल आणि कॅलेंडर हे तर मी ऑलरेडी ऑफ केलेलं आहे। मॅप्स राहू द्या, मॅपची गरज पडते आपल्याला। त्यानंतर मायक्रोसॉफ्ट एज, याची सुद्धा आपल्याला काही गरज पडत नाही म्हणून याला सुद्धा ऑफ करू शकता आपण। त्यानंतर जे ऍप्स आपल्याला असं वाटतात की ज्याची आपल्याला गरज नाही तर ते या ठिकाणाहून आपण ऑफ करू शकतो। बघा या ठिकाणी ज्या ऍपची आपल्याला गरज नाही तर ते आपण या ठिकाणी बंद केल्यानंतर ते बॅकग्राऊंडला चालणार नाही। त्यानंतर दुसरे सेटिंग बघूया आपण। या ठिकाणी बॅक यायचं आहे आपल्याला। बॅक आल्यानंतर या ठिकाणी आता अपडेट अँड सिक्युरिटी हे जे ऑप्शन आहे याला डबल क्लिक करूया आपण। त्याला डबल क्लिक केल्यानंतर मित्रांनो, लेफ्ट साईडला हे जे फीचर दिलेलं आहे यामध्ये ऑप्शन आहे डिलिव्हरी ऑप्टिमायझेशन, याला डबल क्लिक करूया आपण। याला
डबल क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अलाउ डाउनलोड फ्रॉम अदर पीसीज, आता हे ऑप्शन जे आहे ते ऑफ करून टाकायचे आहे आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये ऑन असेल तर याच्यामुळे काय होतंय की व बरेचसे जे ऍप्स आहे हे जर ऑप्शन सुरू असेल तर बरेचसे ऍप्स अपडेट होत असतात आणि अपडेट झाल्यामुळे सुद्धा बराचसा डेटा इकडे कंझ्युम होतो, परिणामी आपलं इंटरनेट स्लो चालते आणि लॅपटॉप किंवा पीसी सुद्धा स्लो चालतो, म्हणून हे जे ऑप्शन आहे याला सुद्धा ऑफ करून टाका। आता हे दोन सेटिंग केल्यानंतर पुढे बघूया आपण, आता आपल्याला हे क्लोज करायचं आहे, याला क्लोज करूया। क्लोज केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला आपल्या लॅपटॉप किंवा पीसीला रिस्टार्ट करायचं आहे, एकदा रिस्टार्ट करून घ्या। रिस्टार्ट केल्यानंतर तो जो इफेक्ट जी सेटिंग आपण केलेली आहे तर त्यामुळे त्याचा चांगला इफेक्ट आपल्याला दिसून येईल। त्यानंतर पुढची सेटिंग बघूया, पुढे आपल्याला काय करायचंय। आता आपल्या कीबोर्डवरील विंडोज प्लस आरचं बटन प्रेस करायचं आहे, त्यानंतर असा रन बॉक्स ओपन होईल या ठिकाणी। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टाइप करायचं आहे टेम्प, TEMP टेम्प टाइप करायचं आहे आणि आता या ठिकाणी हे जे ओकेचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी टेम्पच्या ज्या काही खूप साऱ्या फाईल असतात त्या अनयूज फाईल असतात आणि एक्स्ट्रा झालेल्या फाईल्स आहे, तर आपण याला डिलीट करूया। या फाईलला कंट्रोल एचं बटन प्रेस करून सिलेक्ट करून घ्या आणि आपल्या माऊसच्या सहाय्याने राईट क्लिक करून याला हे जे डिलीटचं ऑप्शन आहे याला डिलीट करा। डिलीट करत असताना बघा या ठिकाणी डिलीट होत आहे, बघा काही फाईल डिलीट होणार नाही तर त्याला स्किप करा, कारण त्या फाईलचा वापर काही सॉफ्टवेअर करत असल्यामुळे त्या डिलीट होत नाहीत। अशा प्रकारे हे डिलीट केल्यानंतर या ठिकाणी क्लोज करा, परत आपल्याला विंडोज प्लस आरचं बटन प्रेस करून रन बॉक्स ओपन करायचं आहे, त्यानंतर टाइप करायचं आपल्याला या ठिकाणी परसेंटेज, त्यानंतर TEMP टेम, त्यानंतर या ठिकाणी परत परसेंटेज आणि आता याला ओके करायचंय। ओके केल्यानंतर परत आपल्या लॅपटॉप मध्ये खूप साऱ्या फाईल्स या ठिकाणी दिसून येतील, या फाईल सुद्धा अनयूज फाईल आहे तर या कॅचेस फाईल आहे तर या सुद्धा आपल्याला डिलीट करायची आहे। या फाईलला आपल्याला कंट्रोल एच्या सहाय्यानं सगळ्या फाईल सिलेक्ट करून घ्या आणि आपल्या माऊसला राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर हे जे डिलीटचं ऑप्शन आहे याला क्लिक करा। बघा या ठिकाणी फाईल डिलीट होत आहे, परंतु काही फाईल डिलीट होत नाही, अशा वेळेस हे जे स्किपचं ऑप्शन आहे याला क्लिक करा, म्हणजे ज्या फाईल्स काही सॉफ्टवेअर अजूनही वापरतात तर त्या निश्चित या ठिकाणी या ठिकाणी डिलीट होणार नाही, परंतु ज्या बाकी ज्या इतर फाईल आहेत ज्यांनी आपले बरेचसे लॅपटॉप किंवा पीसीची सी ड्राईव्हची जागा आपलेली आहे त्या मात्र आपल्याला या ठिकाणाहून डिलीट कराव्या लागणार आहे। तर बघा या ठिकाणी हे डिलीट होत आहे। बऱ्याचशा फाईल डिलीट झालेल्या आहे, परंतु ह्या काही फाईल डिलीट होत नाही की ज्या दुसऱ्या ऍप्स वापरतात त्यांना सोडून द्या, आता याला सुद्धा आपण क्लोज करूया। क्लोज केल्यानंतर मित्रांनो परत विंडोज प्लस आर बटन प्रेस करा या ठिकाणी आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल परत एक कमांड टाइप करायची आपल्याला prefetch PREFETCH, बघा या ठिकाणी स्पेलिंग prefetch टाइप करायचं आहे आणि आता ओके करूया याला आपण। ओके केल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा पॉपअप बॉक्स ओपन होईल, याला आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर बघा या ठिकाणी सुद्धा खूप साऱ्या फाईल्स आपल्याला दिसून येईल, या फाईलला सिलेक्ट करायचं आहे, सगळ्या फाईलला कंट्रोल एचं बटन प्रेस करून सगळ्या फाईल सिलेक्ट केलेल्या आहे आपण
आणि आता आपला माउसच्या साहाय्याने राईट क्लिक करा आणि या ठिकाणी या फाईल डिलीट करून टाका। बघा मित्रांनो, बऱ्याचशा फाईल या ठिकाणाहून डिलीट झालेल्या आहेत, परंतु काही फाईल्स आहे या ठिकाणी, याला स्किप करूया आपण। अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मधील बराचसा डेटा आहे जो कॅचेस फाईल किंवा टेम्प फाईलने व्यापलेला होता, ऑक्युपाय केलेला होता, तो सुद्धा आपण या ठिकाणाहून डिलीट केलेला आहे। आणि यानंतरची गोष्ट आहे जी रिसायकल बिन आहे, तर याला आपल्या माउसच्या साहाय्याने राईट क्लिक करा। राईट क्लिक केल्यानंतर एम्प्टी रिसायकल बिन हे ऑप्शन क्लिक करा। हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी येस करा, म्हणजे इथून सुद्धा हा जो डेटा आहे तर तो आपल्याला डिलीट करायचा आहे। काही फाईल डिलीट होणार नाही म्हणून या ठिकाणी स्किप करून टाका। बघा मित्रांनो, इथल्या सुद्धा बऱ्याचशा जसं रिसायकल बिन आहे, तर यामधील बऱ्याचशा फाईल्स बघा, या ठिकाणी एक फाईल बाकी आहे, बाकीच्या सगळ्या फाईल्स या ठिकाणाहून सुद्धा डिलीट झालेल्या आहे। तर अशा प्रकारे आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मधील खूप सारा जो अनयूज डेटा होता, ज्या कॅचेस फाईल होत्या किंवा टेम्प फाईल होत्या ज्याची आपल्याला गरज नव्हती, त्या सुद्धा आपण डिलीट केलेल्या आहे आणि अगोदरची सेटिंग केलेली आहे। आता यानंतर आपल्याला एकदा आपलं लॅपटॉप किंवा पीसी या ठिकाणी रिस्टार्ट करायचं आहे। रिस्टार्ट केल्यानंतर आपल्या लॅपटॉपचा स्पीड वाढलेला आपल्याला दिसून येईल, त्याचबरोबर आपलं जे इंटरनेट आहे ते सुद्धा फास्टपणे या ठिकाणी लॅपटॉप किंवा पीसी मध्ये चालायला लागेल। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी मी रिस्टार्ट करणार नाही, कारण या ठिकाणी आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करत आहे, त्यामुळे ते रिस्टार्ट करता येणार नाही मला। परंतु आपण रिस्टार्ट करा एकदा। रिस्टार्ट केल्यानंतर निश्चितच आपलं जे इंटरनेट स्लो चालत आहे किंवा कम्प्युटर स्लो चालत आहे, तर तो प्रॉब्लेम निश्चितच या सेटिंग द्वारे किंवा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर सॉल्व्ह झालेला असेल। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।